हाय नमस्कार दोस्तांनो, जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती, जितक्या प्रकृती तितक्या वृत्ती. एकूणच काय तर प्रत्येक व्यक्ती एकमेकांपेक्षा वेगळी असते. हा थोडंफार साधर्म्य जाणवलं तरी प्रत्येकाचं मात्र आपलं एक वेगळेपण असतं. त्यामुळे प्रत्येकाच्या वेगळेपणाचा आदर आणि स्वीकार करून एकत्र येऊन काम करण्यात जास्त आनंद असतो. आता बघा ना, आपल्या शरीराचे प्रत्येक अवयव वेगवेगळं कार्य करतात, मात्र आपलं शरीर जेव्हा सुदृढ आणि निरोगी असतं तेव्हा प्रत्येक कार्य सुरळीत आणि सहज होतं. तेव्हा दोस्तांनो, तुम्हा प्रत्येकाचं वेगळेपण लक्षात घेऊन छान वेगळा अभ्यास घेऊन मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेत, बाहेरच्या शाळेत. वा प्रसन्न सकाळ मधुलिका, प्रार्थनेनं किती सकारात्मक ऊर्जा सगळीकडे निर्माण होते. म्हणजे आजूबाजूला तर सकारात्मक ऊर्जा निर्माण होतेच, पण आपल्या मनामध्ये सुद्धा सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आणि अशीच ऊर्जा पोषक आहार घेतल्यानंतर आपल्या शरीरामध्ये निर्माण होत असते. हो ना रेश्मा, तू म्हणालीस ते अगदी खरंय. आणि दुसरी गोष्ट अशी की नित्याची कामं करताना मन जसं सांगत जातं ना, तसंच शरीराचे विविध अवयव, पंचेंद्रिय किंवा ज्ञानेंद्रिय, ती सर्व काम योग्य रीतीने पार पाडत जातात. आणि हे सारं काही घडतं ते क्षणाचाही विलंब न लागता, अर्थात फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये. आणि शरीराच्या अवयवांची नावं जस जसे आपण मोठे होऊ लागतो ना, तस तशी कळत जातात. हो ग, आणि म्हणूनच आपण आपल्या बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा असाच काहीसा अभ्यास दिलेला. आपल्या शरीराच्या अवयवांची नावं आणि त्यांची कामं सांगा. आणि हा अभ्यास करून बऱ्याच मुलांनी आपल्याला पाठवलेला आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून. तेव्हा आता आपण त्या संदर्भात बोलूया रिधिमा रवींद्र शहारे या अंगणवाडी शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी, जी तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा इथे राहते. आणि तिच्या सोबतच तिची आई वैशाली रवींद्र शहारे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, बोलूयात ना रिधिमा सोबत. नमस्कार वैशालीताई, आपल्या शाळेबाहेरच्या शाळेच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. कशा आहात आपण? मजेतच आहे. बरं, आम्हाला रिधिमा आता अंगणवाडीत आहे, तर तिचं एकंदर हे आता शाळेचं पहिलं वर्ष सुरू झालेलं आहे, तर कसं आहे तिचा अभ्यास चालू आहे किंवा तिला कितपत मजा येते? चांगली मजा येते तिला खेळण्यामध्ये वगैरे. मजा येते खेळण्यामध्ये वगैरे तिला. ओके, मग वैशाली ताई, तुम्ही तिला काही गाणी किंवा काही गोष्टी वगैरे सांगता की नाही? हो, सांगते गोष्टी तिला. अच्छा, आणि रिधिमा आहे तिथे आता आपल्या सोबत? हो आहे. हॅलो रिधिमा. नमस्कार मॅडम. नमस्कार रिधिमा, कशी आहेस तू बाळा? छान आहे. आणि तू आता काय करत होती? खेळत होती. अरे वा, खेळत होती. काय खेळत होती ग तू आता? मुलींसोबत खेळत होती. मुलींसोबत? तुझ्या मैत्रिणी आहेत का त्या? अरे वा, मस्त. काय तुझ्या मैत्रिणींची नाव बरं? डिंपल आहे. आणि? दीदी आहे. अच्छा, आणि तुम्ही आता कुठला खेळ खेळत होता बरं? लपंगजीपण. म्हणजे तुम्ही असे डोळे बंद करत होतात ना? हो. आणि मग डोळे उघडण्यावर तुम्हाला सगळेजण दिसायचे का ग? नाही. अय्या, मग आता मग कसं तू सगळ्यांना पकडलंस लपन छपन मध्ये? हो बरोबर. बरं, आम्हाला सांग, खेळ खेळताना किंवा घरातली कामं करताना
तू हाताचा किंवा पायाचा वगैरे उपयोग करतेस का? हो. बरं, मग आम्हाला सांग की शरीराचे अवयव आहेत त्यांचे नावं काय आहेत आणि ते कसं काम करतात. बरं, दोन पाय, दोन हात, आणि दोन डोळे. हा, एक नाक. अच्छा. बरं, आम्हाला सांग तू डोळ्याने काय काय करतेस? बघतो. काय बघते तू? व्हेरी गुड. आणि मग तू हाताने पण लिहू शकते का ग? आणि मग पायाने काय करते तू? चालतो. व्हेरी गुड. आणि नाकाने काय करते? फुलाचा वास घेतो. हा, फुलाचा वास घेते. मस्त. कोणतं फुल आवडतं बरं तुला? गुलाबाचं. अय्या, किती छान. आणि तुला ऐकू येतं का ग? हो. ते कशाने बरं ऐकू येतं? गाणं. हो, पण ऐकू कुठल्या ज्ञानेंद्रियानं? कानाला. कानाने. मस्त, छान. बरं रिधिमा, आम्हाला एखादं छानस कविता किंवा एखादं गाणं म्हणून दाखव ना. बटका बटकाला तुझे पिल्ले पास, एक पिल्लू हरकलो गाडी बसलो, पोलीस गोली चालवली चाल, तू बाळ कोणाच्या मम्मी गेली शेताला, मी आलो अंगणवाडीला. वा मस्त. अजून आता का तुला एखादं छानस गाणं? मछली जलती जाणे, जीवन उसका पानी, हाथ लगाओगे तो डर जाएगी, बाहर निकालो तो मर जाएगी, पानी में डालोगे तो तैर जाएगी. व्हेरी गुड. मस्त. दीदी मा, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी बोलून आम्हाला खूप मजा आली. ऑल द बेस्ट बाळा. थँक्यू. ओके, बाय बाय. बाय. मग मधुलिका, आता शाळा तर सुरू झालेल्या आहेत, पण आपली शाळा या सेगमेंटमध्ये आज आपण कोणाशी बोलणार आहोत? संपूर्ण महाराष्ट्रभर डिजिटल साक्षरच्या माध्यमातून पाठ्यपुस्तकातील कॉन्टेंट ज्यांनी मोफत उपलब्ध करून दिला, असे प्रथम इन्फोटेक फाउंडेशनचे संस्थापक आणि संचालक प्रेम यादव यांच्याशी संवाद साधणार आहेत स्मितीन सर. डोळ्यांमध्ये फुल पाखरे, ओठांवरती गोड गुपिते घेऊन आता चला, गट्टी पट्टी गप्पा गोष्टी पुस्तकांशी जुनीच गट्टी पुन्हा करूया जरा, शाळेकडे परत फिरूया चला मुलांना. नमस्कार प्रेम सर, तुमचे पुन्हा एकदा शाळेबाहेरची शाळा या कार्यक्रमात स्वागत आहे. धन्यवाद स्मितीनजी, पुन्हा एकदा आम्हाला या कार्यक्रमात आपण बोलवलं, अभिनंदन तुमचं. कारण तुम्ही 200 पेक्षा जास्त एपिसोड केलेले आहात आणि लाखो मुलांपर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात. हो, हे सगळं श्रेय खरं तर शिक्षक, शाळा, पालक आणि सगळ्या यंत्रणेचं आहे आणि प्रथमच्या कार्यकर्त्यांचं आहे. लाखो मुलं हा कार्यक्रम ऐकतायत आणि शिक्षक आपल्यासोबत आहेत आणि पालकही आहेत. तर मला या निमित्ताने तुम्हाला विचारायला आवडेल की गेल्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये नाही म्हटलं तरी शिक्षणासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, मोबाईल फोनचा वापर वाढलाय, म्हणजे ज्याच्यासाठी खरं तर तुम्ही गेली अनेक वर्ष कार्यरत आहात आणि खूप प्रयत्न करताय की डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणासाठी व्हावा. तर या निमित्ताने मला तुम्हाला विचारायला आवडेल की आता पुन्हा शाळा नव्याने सुरू करताना कोणत्या गोष्टींचा समावेश आणि उपयोग आपण केला पाहिजे, विचार केला पाहिजे, कृती केली पाहिजे असं तुम्ही सुचवाल? यामध्ये दोन भाग आहेत. एक तुम्ही म्हणालात की आता शाळा सुरू होत आहेत, आणि दुसरा भाग आपल्याला विसरून चालणार नाहीत की घरी सुद्धा आता तंत्रज्ञान पोहोचलंय, ते मोबाईलच्या माध्यमातून. सर्वांकडे नाही पण बऱ्यापैकी लोकांकडे ते पोहोचलेलं आहे. तर दोन्ही भागाचा विचार जर केला आपण, तर शाळेमध्ये शिक्षक आणि मुलं या दोघांचं जर आपण एकत्रितरित्या विचार केला, तर एक की पूर्वी जशी शाळा सुरू होती त्यामध्ये तंत्रज्ञान कसा आपला रोल अदा करू शकतो त्याचा एक विचार करायला पाहिजे, जेणेकरून मुलांना शिक्षणामध्ये आणखीन मदत वाढेल आणि मुलं जास्त चांगल्या रीती शिकू शकतील. तर एक जो पहिला भाग आहे की आपल्याला हायब्रिड शिक्षण जो आपण म्हणतो की शिक्षक ज्या पद्धतीने ट्रेडिशनल पद्धतीने शिकवत होते ते आपल्याला विसरून चालणार नाही, त्याची नक्कीच मदत होणार आहे. पण त्यामध्ये तंत्रज्ञानाची जर भर दिली आपण तर त्यांना
मुलांना जास्त चांगल्या रीती शिकता येतील एक. आणि दुसरा जो भाग आहे की आपण घरी आता पूर्वी पालक शिक्षित नव्हते किंवा त्यांची गती नव्हती शिक्षणामध्ये, पण आता तंत्रज्ञानामुळे ते सुद्धा आपल्याला एक मदत मुलांना करता येईल. कारण मोबाईल फोनमध्ये बरेच असे चांगले कंटेंट अव्हेलेबल आहेत की जे आता ह्या पॅन्डेमिकमध्ये आपण वापरलेले आहेत. तर मुलं घरी असतील त्यावेळेला त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करावा. पालक त्यांना मदत करू शकत नसतील तर पालकांनी त्या पद्धतीने त्यांना मदत करावी, कंटेंट उपलब्ध करून द्यावं आणि जिथे मुलं अडत असतील तिथे सोप्या रीतीने शिकू शकतात, बघू शकतात आणि पुढे जाऊ शकतात. आता इथे मला समजून घ्यायला आवडेल, म्हणजे हा प्रश्न मी सर्व शिक्षक पालक यांच्या वतीने तुम्हाला विचारतोय की खरं तर म्हणजे मुलांच्यासाठी योग्य माहिती व्हिडिओ शोधताना आम्हाला हा प्रश्न पडतो की चांगल्या दर्जाची आणि उत्तम माहिती नेमकी कशी शोधायची आणि ती कुठून मिळू शकते, तर त्याबद्दल काय सांग. खरं म्हणजे हे खूप कठीण प्रश्न आहे तुमचं. सोपं नाही आहे कारण गुगलनी एवढी माहिती उपलब्ध करून दिली आहे की त्यातून आपल्याला लागणारी माहिती शोधणं हा एक स्किल झाला. बरोबर. माझं पण एकच सांगणं आहे की आपल्याला काय गरज आहे हे आधी आपल्याला जर कळलं तर त्या पद्धतीने तो आपल्याला गुगलवरून सुद्धा शोधता येतं. बऱ्यापैकी कंटेंट शिक्षकांच्या मार्फत तयार झालाय. काही आमच्यासारख्या संघटना आहेत, प्रथम इन्फोटेक सारख्या, ज्यांनी डिजिटल साक्षर सारखा एक मोठा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. तर हे अवेलेबल आहे, मोफत अवेलेबल आहे, शिक्षकांसाठी आहे, मुलांसाठी आहे आणि सुद्धा पालकांसाठी सुद्धा आहे की ते त्याचा वापर करू शकतात. सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे की आपली ट्रेडिशनल पद्धत आणि त्याला जर तंत्रज्ञानाची आपण साथ दिली तर मुलं चांगल्या रीतीने शिकतील असं एक सिद्ध होताना दिसतंय. आणि वापर वाढलाय, शाळा सुरू होत आहे, आपल्या सर्वांनाच माहिती आहे, त्यामध्ये तंत्रज्ञानाची जर जोड दिली शाळेमध्ये तर मुलांना त्याचा जास्त जास्त फायदा होईल असं आम्हाला तरी वाटतंय. नक्कीच. आपण सुरुवातीपासूनच डिजिटल साक्षर या माध्यमातून आपण प्रथम इन्फोटेकच्या मार्फत जे कॉन्टेंट तयार केलेलं आहे त्याचा वापर शाळेबाहेरची शाळा या कार्यक्रमात सुद्धा मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि त्याचा उत्तम प्रतिसाद सुद्धा मुलांकडून आम्हाला मिळतो. तर ही माहिती आम्हाला कोणत्या संकेतस्थळावरून वेबसाईटवरून घेता येईल? खरं म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही रेडिओवरती कार्यक्रम चालवता, 50 लाख पेक्षा जास्त मुलं हा कार्यक्रम ऐकतात, शिक्षक ऐकतात, पालक ऐकतात, त्याच पद्धतीने आम्ही दोन मॉडेल तयार केलेले आहेत. एक मॉडेल आहे ज्याच्यामध्ये आमचं युट्यूब बरोबर पार्टनरशिप आहे. तर युट्यूब चॅनल आहे डिजिटल साक्षर नावाचा, तिथे हे कंटेंट अवेलेबल आहेत. आतापर्यंत जवळजवळ 5 कोटीपेक्षा जास्त वेळा तिथे लोकांनी येऊन ते पाहिलेलं आहे आणि वापर करतायत. हा एक माध्यम आहे. दुसरं एक माध्यम आहे डिजिटल साक्षर नावाची आमची एक वेबसाईट आहे, प्लॅटफॉर्म आहे. तिथे सुद्धा सोप्या पद्धतीने जर तुम्ही म्हणालात की कसं शोधायचं, मला हवे ते कसं मिळेल, तिथे एकदम इयत्तेवारप्रमाणे विषयाप्रमाणे आम्ही त्याचं इंडेक्सिंग केलेलं आहे कंटेंटचं आणि सोप्या पद्धतीने तिथे पाहता येतं. शिवाय दुसऱ्याला सुद्धा आपण ते शेअर करू शकतो आणि हे एकदम मोफत आहे. म्हणजे दोन मार्ग आहेत. युट्यूब वर जाऊन पालकांनो आणि बालमित्रांनो आणि शिक्षक हो, तुम्ही युट्यूब वर जाऊन डिजिटल साक्षर असं जर सर्च केलं तर तुम्हाला हा कंटेंट फ्री मध्ये उपलब्ध होईल आणि चांगल्या दर्जाचा जो कॉन्टेंट आहे. त्याचप्रमाणे वेबसाईट जर ओपन केली www.digitalsakshar.com तर तुम्हाला हा सगळा कॉन्टेंट उपलब्ध होईल. तर प्रेमजी, तुम्ही या कार्यक्रमात आलात, मुलांना मार्गदर्शन केलं, पालक आणि शिक्षकांना माहिती पुरवलीत आणि हा एक उत्तम दर्जाचा कॉन्टेंट तुम्ही उपलब्ध करून दिलाय, त्याबद्दल महाराष्ट्र शासन आणि संपूर्ण शिक्षक आणि पालक यांच्या वतीने तुमचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि आभार मानतो की तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झाला. धन्यवाद आपण बोलवलं आणि आम्हाला सुद्धा आवडतं जेव्हा आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलांपर्यंत पोहोचतो, त्याचा खूप आनंद होतो. कारण चला मुलांनो चला संकटावर नक्की मात आपली, नियम पाळूया सर्व मिळून, नियम पहिला सुरक्षिततेचा, चला मुलांनो चला. रेश्मा, शाळा सुरू झाल्यामुळे ना एक वेगळाच आनंद मुलांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे नेहमी सुट्टी कधी पडणार, सुट्टी कधी पडणार असं म्हणणारी मुलं आता चक्क सुट्टी नको, घरी थांबायचं नाहीये. आम्हाला खूप वेळ मजा मस्ती आणि भरपूर अभ्यास करायचा आहे तो म्हणजे शाळेत जाऊन. आणि या मुलांची कल्पना शक्ती ही इतकी अचाट आणि अफाट असते ना. आता हे बघ ना, 1.5 वर्षाच्या काळात काय काय घडलं हे प्रत्येक जण आपापल्या मित्रमैत्रिणींना इतकं काही रंगवून सांगत होते ना की बस काही विचारू नको. खरंय खरंय.
म्हणजे बघ मधुलिका, हे रंगवणं मुळात एखादा प्रसंग असेल, एखादी घटना असेल, एखादी गोष्ट असेल, ती छान शब्दांमध्ये गुंफणं आणि ती सांगणं ही सुद्धा एक कलास्तर आहे. आणि कलेचं म्हणशील तर चित्र पाहून छान छान गोष्टी तयार करणं हा सुद्धा त्यातलाच एक अभ्यासाचा भाग आहे. आणि असाच काहीसा छान मजेशीर अभ्यास आपण 3वी ते 5वीच्या विद्यार्थ्यांना दिलेला. त्यांना आपण म्हटलेलं की एखादं चित्र घ्या आणि ते चित्र पाहून त्यावर एखादी गोष्ट सांगा. अरे वा. आणि मुलांनी इतक्या छान वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत ना व्हॉट्सअपच्या माध्यमातून. किती छान मस्त. तेव्हा आता आपण त्याच संदर्भात बोलूया भाग्यश्री गणेश काटकरी या इयत्ता 3री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी, जी जिल्हा परिषद शाळा टेटवाली तालुका विक्रमगड जिल्हा पालघर इथे राहते. आणि तिच्यासोबतच तिची आई ममता गणेश काटकरी यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके बोलूयात मग. ममता ताई नमस्कार. हा नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. कशा आहात आपण? बरे. तुम्ही कशा आहात? हो एकदम मजेत. आणि आम्हाला सगळं कसा चाललाय भाग्यश्रीचा अभ्यास? अभ्यास तिचा चांगला चाललेला आहे. कसं आहे एकंदर घरातलं वातावरण? आहे ती कसा अभ्यास करते? घरी म्हणजे जसा वेळ भेटेल तिला तर मला वेळ भेटेल, किंवा थोड्या थोड्या वेळ म्हणजे तिचा अभ्यास घेत असते मी. अधून मधून सर पण मग अभ्यास पाठवत झाल्यावर. अच्छा ओके. आणि आपण काय करता? मी घरातच असते, घरकामच करते. आणि भाग्यश्रीला काय काय करायला आवडतं अभ्यासाच्या व्यतिरिक्त? तिला डान्स करायला खूप आवडतं, गाणं बोलायला. अरे वा मस्त. आणि भाग्यश्री मधली एखादी गोष्ट सांगा जी तुम्हाला खूप आवडते. तिला कधी काय सांगितलं ना ती नाही नाही सांगत, ऐकते. अरे वा, ही सगळ्यात मोठी आणि एकदम गुढी मुलगी आहे राज भाग्यश्री. अशा भाग्यश्री सोबत आम्हाला गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का इथे भाग्यश्री? हो इथेच आहे. हॅलो. हॅलो भाग्यश्री, कशी आहेस तू? चांगली आहे. आता आईने आम्हाला सांगितलं, आईने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तू ऐकतेस, एकदम कुणी मुलगी आहेस तू. शाबास बाळा. बरं आम्हाला सांग तू 3वीतेस आणि तुझ्या शाळेचं नाव काय आहे? बरं श्रीला जिल्हा परिषद शाळा टेटवाली तालुका विक्रमगड जिल्हा पालघर. व्हेरी गुड, मस्त. आणि तुला काय काय अभ्यास करायला आवडतो? कोणता तुझा आवडता विषय? ग मराठी. मराठीचा अभ्यास करायला आवडतो. बर, आम्ही जो अभ्यास पाठवतो शाळेबाहेरच्या शाळेमधून तो तुला करायला आवडतो का ग? हो. आणि मग तुला चित्र काढायला आवडतं का? हो. कुठली कुठली चित्र काढली आहेस तू आतापर्यंत? घर, बत्तक. अच्छा बरं, आम्हाला सांग तुला आईने एखादं चित्र दाखवलं का ग? हो. त्या चित्रात काय काय आहे? ते चित्र पाहिल्यावर तुला कुठली गोष्ट आठवली? गोष्ट सांग बरं त्या चित्रावरनं आम्हाला. हो. माझ्या गोष्टीचं नाव लालची कुत्रा. एकदा एक कुत्रा रस्त्याने जात होता. रस्त्याने जाताना त्याला एक भाकरी दिसली. भाकरी दिसली ती त्याने पुलावर घेऊन गेला. पुलावर गेल्यानंतर त्याने पाण्यामध्ये बघितलं. पाण्यामध्ये बघितल्यानंतर त्याला एक त्याची सावली पाण्यामध्ये दिसली. पाण्यामध्ये दिसली तर त्यांनी तो अजून एक कुत्रा पाण्यामध्ये पण आहे आणि त्याच्या तोंडात पण भाकरी आहे असं त्याला वाटलं. आणि त्यांनी विचार केला त्याच्या तोंडातून ती भाकरी हिसकावून घ्यावी. आणि त्यांनी त्याच्या भुंकायला तोंड उघडला आणि त्याची भाकरी पाण्यामध्ये पडली आणि शेवटला कुत्रा उपाशी राहिला. ह्यातनं तुला तात्पर्य काय मिळालं बरं? माझ्या गोष्टीचं तात्पर्य लोक करणे. व्हेरी गुड, मस्त. आणि हे चित्र तुला कोणी दाखवलं? मम्मीने. अच्छा, आणि ह्याच्यामध्ये एक कुत्रा आहे का आणि तो पाण्यात असं त्याचं प्रतिबिंब बघतोय का? हो. ओ किती छान, मस्त. बरं भाग्यश्री, आम्हाला एखादे काहीतरी गाणं म्हणून दाखवतेस का किंवा कविता? हो. म्हण. माझी आवडती कविता, पडगमवती टिपडी पडली तडम तड तड तडम, कौलावती ठेंबट पोरे तडम तड तड तडम, म्हातारे हरभरे भरटे धगात गडगड गडम, थेंबा सोबत वीज कोसले कडम कळ कडम, थेंबा भोवती जलात उठली तरंग थर थर तरंग, नाचू लागले सारे अंग आनंदाचे तरंग, पाऊस झारामध्ये चवारा पान पान सळसळून, धरतीच्या रंध्रा रंध्रातून संगीत आले जुलून. वा भाग्यश्रीने किती छान गोष्ट सांगितली होती नाही का? हो ना. आणि आता सुद्धा आपली वेळ झालेली आहे गोष्ट ऐकण्याची. येस, चला मग ऐकूया एक छानशी गोष्ट.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होत्या. सुट्ट्यांमध्ये गट्टू डिटेक्टिव्ह स्टोरीज वाचत राहायचा. डिटेक्टिव्ह स्टोरीज वाचणं आणि त्यांच्यासारखा विचार करण्याची गट्टूला सवय लागली होती. एकदा रात्रीच्या वेळी गट्टू चिंकी त्यांच्या सोसायटीमधील मित्रांसोबत सायकल चालवत होते. सायकल चालवता चालवता खूप दूरवर गेल्यानंतर मुलं विश्रांतीसाठी थांबले. आता घरी जाऊ, उद्या पुन्हा येऊ. तेवढ्यात समोरून एक म्हातारा माणूस चालत आला आणि कॉर्नरला असलेल्या एटीएम मध्ये घुसला. त्याच्या पाठोपाठ एक बाईक सुद्धा एटीएम जवळ आली आणि हेल्मेट घातलेला तो माणूस बाईक वरून उतरून एटीएमच्या बाहेर उभा राहिला. गट्टू त्या माणसाला नोटीस करत होता. काय झालं गट्टू, तुझं लक्ष कुठे आहे? ते एटीएम दिसत आहे. आताच आपल्या समोरून एक म्हातारा माणूस एटीएम मधून पैसे काढायला गेला आहे आणि त्याच्या पाठोपाठ तो बाईक वाला एटीएमच्या बाहेर थांबला आहे. काहीतरी गडबड आहे. तो पण पैसे काढायला आला असेल. नाही चिंकी, त्याच्या बाईक चालवण्याच्या पद्धतीवरून असे वाटत होते की तो त्या म्हाताराचा पाठलाग करत आहे. त्याची बाईक बघितली तुम्ही? नंबर प्लेट एकदम कोरी आहे, नंबरच नाही आहे. अशी बाईक तर फक्त चोर लुटेरे वापरतात. मुलांनी बाईकची नंबर प्लेट पाहिली, पण खरंच नंबर नव्हता. नंबर प्लेट वर नंबर नाही आहे. नंबर नसलेली बाईक तर शहरात एंट्री पण करू शकत नाही. मग इथपर्यंत कशी आली? अजून एक गोष्ट, आणि तो एटीएम च्या बाहेर हेल्मेट घालून उभा आहे. एटीएम मध्ये चेहरा लपवून जाणे अलाउड नाही. तरीही त्याने हेल्मेट घातले आहे, म्हणजेच तो स्वतःचा चेहरा लपवण्यासाठी हेल्मेटचा वापर करत आहे. पण त्याला काय पाहिजे आहे? त्याला पैसे चोरी करायचे आहेत. जेव्हा तो म्हातारा माणूस पैसे काढून बाहेर येईल तेव्हा हा पैसा चोरी करून बाईक वरून पळून जाईल. मी जरा त्याची बाईक पाहून येतो. आम्ही पण येतो. नाही, त्याला संशय येईल. मी एकटाच जातो. गट्टू गुपचूप लपत छपत बाईक जवळ गेला आणि बाईक चं निरीक्षण करू लागला. त्या माणसाने बाईक ची चावी तशीच ठेवली होती. अच्छा, चावी ठेवून गेला आहे, म्हणजे पैसे चोरी केल्यानंतर चावी लावावी लागणार नाही. बाईक लगेच स्टार्ट करून पळता येईल. गट्टूने नंबर प्लेट ला हात लावून पाहिलं तर नंबर प्लेट नुकतीच पांढऱ्या रंगाने रंगवली होती आणि नंबर लपवला होता. गट्टूने बाईक ची सीट वर करून पाहिलं तर आतमध्ये हत्यारं लपवलेली होती. गट्टूला सगळा प्लॅन समजला आणि त्याने बाईक ची चावी काढली आणि मित्रांकडे परत गेला. तो नक्कीच चोर आहे. मी बाईक ची चावी काढली आहे. आपण त्याचा सामना करू शकत नाही, पण तो बाईक शिवाय पळू शकत नाही. हरी, एक काम कर, तू जाऊन पोलीस स्टेशन मध्ये हे सगळं सांग आणि तुम्ही सगळे लांब लांब उभे राहा. आपण त्याला पळू द्यायचे नाही. मग काय? हरी सोबत बाकी मुलं सुद्धा सायकल घेऊन निघाली. गट्टूने पाहिलं की जसा तो म्हातारा माणूस पैसे घेऊन एटीएम च्या बाहेर आला, चोराने त्याच्या हातामधून सगळे पैसे काढून घेतले. चोर, 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 वाचवा, वाचवा. चोर पळत बाईक कडे आला, तर तिथे चावी नव्हती. चोर, चोर, पकडा, पकडा. चोर घाबरून पळू लागला. गट्टू सुद्धा सायकल वरून चोरांचा पाठलाग करू लागला. तू जास्त लांब पळू शकत नाही. हे ऐकून चोर अजून जोराने पळू लागला. तेवढ्यात चिंकी आणि बाकीची मुलं देखील गट्टू सोबत आली आणि चोराचा पाठलाग करू लागली. तुला आता कोणीही वाचू शकत नाही. चोर वेगाने पळत होता. तेवढ्यात समोरून पोलिसांची गाडी आली आणि चोर तिथेच थांबला. त्याला पळण्यासाठी मार्गच शिल्लक नव्हता. गाडी मधून हरी सोबत पोलीस उतरले आणि त्यांनी चोराला पकडले. अरे, मिल्का सिंग बनायचंय का? चल काढ पैसे. चोराने पोलिसांना सगळे पैसे दिले. तेवढ्यात तो म्हातारा तिथे आला आणि रडू लागला. थँक यू व्हेरी मच सर, माझी बायको सिटी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे, त्यासाठी पैसे काढले होते. थँक्यू आम्हाला नाही, या मुलांना बोला, आज यांच्यामुळे चोर पकडला गेला आहे. चल काढ हेल्मेट. चोराने हेल्मेट काढल्यावर म्हातारा माणूस शॉक झाला. साहेब, मी याला ओळखतो, हा सिटी हॉस्पिटलचा सिक्युरिटी गार्ड आहे, यानेच मला या एटीएम चा ऍड्रेस सांगितला होता. सर,
याची बाईक एटीएम समोर उभी आहे. मला वाटते आहे की ती बाईक पण चोरीची आहे. तुम्ही बघून घ्या. थँक्यू. शहरातील सगळे नागरिक जर तुझ्यासारखे सतर्क आणि बहादूर असतील तर क्रिमिनल्स क्राईम करण्यापूर्वी 100 वेळा विचार करतील. या बहादूर मुलासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. मग काय, इन्स्पेक्टर, म्हातारा माणूस आणि इतर सगळे पोलीस गट्टू आणि त्याच्या मित्रांसाठी टाळ्या वाजवू लागले. हे पाहून सगळी मुलं खुश झाली. रेश्मा, गोष्टीचा ब्रेक जसा हवा हवासा वाटतो ना, पण तो योग्य वेळी योग्य तेवढा घेतला तरच मजा असते. हो बरोबर, नाहीतर सारं तंत्र बिघडू शकतं. तसं प्रत्येक देशाच्या नियमावलींचं सुद्धा आहे बरं का. म्हणजे त्यांचं पालन करणं, नियमांचं उल्लंघन न करणं हे नागरिक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे. यासाठी विविध स्तरांवर विविध मंडळी नेहमी काम करत असतात. हे काम देश पातळीवर आणि राज्य पातळीवर विविध ठिकाणी चालतं. अगदी बरोबर आहे. आणि हेच काम आपल्याला समजून घेण्यासाठी आपण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिलेला भारतीय संसदेच्या लोकसभा या सभागृहाबद्दलची माहिती सांगा. आणि ही माहिती बऱ्याच मुलांनी मिळवलेली आहे आणि आपल्याला कळवलेली सुद्धा आहे. तर त्या संदर्भातलीच आपण अधिक माहिती जाणून घेऊयात. हो ऐकूया ना. इयत्ता 8वी, विषय नागरिक शास्त्र, धडा 2, भारताची संसद, प्रस्तावना. मुलांनो, मागील पाठात आपण पाहिले की भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलाय. संसदीय शासन पद्धतीत संसद महत्वाची असते. या पाठात आपण भारताच्या संसदेचा विचार करणार आहोत. भारतीय संसदेची निर्मिती संविधानाने केली. राष्ट्रीय पातळीवरील म्हणजेच केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असं म्हटलं जातं किंवा संघ शासनाच्या कायदेमंडळास संसद असं म्हणतात. त्यानुसार संसदेत राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश असतो. राष्ट्रपती हे संसदेचे महत्वाचे घटक म्हणजेच अविभाज्य घटक असतात. परंतु त्यांना संसदेच्या सभागृहात उपस्थित राहून चर्चा किंवा विचार विनिमयात भाग घेता येत नाही. संसदेच्या 2 सभागृहांना लोकसभा व राज्यसभा असं म्हटलं जातं. लोकसभा भारतीय संसदेचे म्हणजेच केंद्रीय कायदे मंडळाचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा होय. लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे. म्हणजेच या सभागृहातील सदस्य प्रत्यक्ष व गुप्त मतदान पद्धतीने निवडून आलेले असतात. म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असेही म्हणतात. लोकसभेची निवडणूक ही संपूर्ण देशात विविध टप्प्यात होते. या निवडणुकीसाठी भौगोलिक मतदारसंघ निर्माण केलेले आहेत. लोकसभेची मुदत 5 वर्षांची असते. लोकसभेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. या निवडणुका सार्वत्रिक निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. काही वेळेस 5 वर्षांची मुदत पूर्ण होण्याआधीच लोकसभा विसर्जित झाल्याची काही उदाहरणे आहेत. अशा वेळी घेतलेल्या निवडणुकांना मध्यावधी निवडणुका असं म्हणतात, कारण त्या लोकसभेचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच घेतलेल्या असतात. उदाहरणार्थ, जर लोकसभेत अविश्वासाचा ठराव मंजूर झाला तर त्या सत्ताधारी पक्षाला सत्ता सोडावी लागते. जर अनेक पक्षांनी एकत्र येऊन आघाडी बनविलेली असेल आणि त्यातील काही पक्षांनी पाठिंबा काढून घेतला तर ते सरकार कोसळते. अशा वेळी कोणत्याच पक्षाला बहुमत सिद्ध करता न आल्याने नवीन सरकार बनू शकत नाही. त्यावेळेस लोकसभा विसर्जित करून मध्यावधी निवडणुका घेतल्या जातात. लोकसभा हे देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त 552 असते. आपल्या देशातील सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी आरक्षण देण्यात आले आहे. म्हणजेच त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. तसेच अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या 2 प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवर करू शकतात. या सभागृहाच्या सदस्यांना खासदार असे म्हणतात. आपण जेवढ्या आवडीनं गोष्टी रंगवून सांगतो, चित्र रंगवतो, तशी छान अर्थपूर्ण स्वप्न रंगवा आणि मनापासून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. रंगात रंगुनी साऱ्या, रंग माझा वेगळा, हे कायम लक्षात ठेवून स्वतःच वेगळेपण जपत राहा. आणि दोस्तांनो, जेव्हा आपल्याला एखादा प्रसंग, घटना किंवा गोष्ट सांगायची असते तेव्हा त्याची पार्श्वभूमी आणि त्या संदर्भातली अवांतर माहिती सुद्धा महत्वाची असते हे लक्षात असू द्या. त्यामुळे त्यावेळी सतर्क राहा आणि आजूबाजूला देखील लक्ष असू द्या. भेटूया आता पुढल्या भागात. बी युनिक अँड स्टे कलरफुल. बाय बाय. बाय बाय.